सर्वांना नमस्कार. मी आहे स्नेहा जाधव आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आत्ता आलेलो आहोत गणपती पुळ्याला आणि आता दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. चला ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तो दिवस होता संकष्टीचा आणि अचानक म्हणजे त्या दिवशी आम्हाला जाता आलं. तर ही लाईन आहे जे की आम्ही सकाळी सकाळी आलो आहोत म्हणून एवढी लाईन नाही आहे. सकाळी 7 साडेसहा वाजले असेल. आम्हाला 7:30पर्यंत पूर्ण दर्शन म्हणजे चांगलं भेटलं तिथं म्हणजे गाभाऱ्यात बसून पण. तर हे उंदीर होता आणि हे हत्ती आहे. आणि मग आता आत जाऊया. इथे स्क्रीनवर दिसत आहे. आत गेल्यानंतर परमिशन नाही आहे फोटोशूट करायला म्हणून मी स्क्रीनवरच दाखवलेलं आहे. तर हे मंदिराचं व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन खूप मस्त वाटत आहे आणि ते सगळीकडून उठून दिसतं ते व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशन. तर मग इथं कोरीव काम पण खूप सारं आहे आणि मंदिरालाच लागून मंदिराच्या समोरच समुद्र आहे. तर हे तुम्ही कोरीव काम बघू शकता. आम्हाला प्रदक्षिणा घालायच्या होत्या पण ते प्रदक्षिणा घातली गेली नाही कारण की ते अर्धच होतं बॅक साईडला म्हणजे गेट्स होते. तर हे खूप मस्त कोरीव काम आहे आणि तर शांत वाटतं मंदिरापाशी आल्यानंतर. खूप जुनं मंदिर आहे हे म्हणजे बोलतात की नवसारा पावणारं पण आहे आणि ह्याच्यावर सचिन पिळगावकर यांनी पिक्चर पण बनवलेला आहे. तर मग आता आपण जाऊया समुद्राकडे थोडीशी मस्ती करायला. तर समुद्राकडे गेल्यानंतर आम्ही आधी बाईक राईड घेतली. तुझ्या मागे कोण आहे माहितीये का? उंट आहे मागे. भारी वाटते. तर आता काना आणि हे थोडीशी बोट राईड करणार आहे. बोट राईड म्हणजे त्याला डायनासोर राईड बोलतात. तुला न घेता खूपच मस्त आहे. तर आणि मी व्हिडिओ शूट करणार आहे. मला समुद्र खूप आवडतो. त्याला सारखं समुद्रावर तुम्ही रोज मला ती पण तो कंटाळा नाही अजिबात. मी हात सोडण्यासाठी बाय बोलत होते पण तो बिलकुल हात सोडत नाहीये.
तो असं करतो तू थांब बनवतो महाराजांचा किल्ला वय गणपती पुळावरून जाताना हे मस्त सीन दिसला आम्हाला म्हणून थांबलो आम्ही. खूपच मस्त वाटत होत हे, म्हणजे रोडच्या बाजूने पूर्ण समुद्र लागून आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत गुहागरला. तर गुहागरला जाताना बोटीतून जायचं असतं. इवन आमची गाडी पण बोटीमध्ये बसली. तर पाण्यातून जाताना हा एक शॉर्टकट आहे. दुसरा रोड पण आहे पण त्यांनी थोडंसं डिस्टन्स वाढतं मग तुमचं म्हणजे टाईम पण वाढतो म्हणून हा शॉर्टकट आहे एक. तर मग चला आता आपण बोटीत जाऊया. तर आमचा विचार होता की गाडीतच म्हणजे बसायचं पण गाडीत बसलं की बोटचा आवाज खूपच येत होता. तर मग म्हणून आम्ही मग वर परत मग गेलो. मग गुहागर आहे आणि गुहागरवर आम्ही आलो आहोत फेरीनी. तर मग आता समुद्रावर आहोत आणि हे बघा आता काय करतात आहे. मला स्लो मोशन व्हिडिओ एक तरी लागतोच समुद्रावर आल्यावर. तर माझा आणि कानाचा दोघांचा पण आम्ही एक एक स्लो मोशन व्हिडिओ काढलेला आहे.
दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. कुठे गेला? छोटे छोटे कासव आहेत वाळू मध्ये. दबला तरी दबणार नाहीये ना. आता आम्ही परत रिटर्न जात आहोत घरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.